आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या गुणवत्ता समानता आणि समानुभूती यांना चालना देणाऱ्या शिक्षण प्रणालीची गरज असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं मत चंद्रपूर इथल्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला यंदाच्या प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकानं सन्मानित करण्यात आलं लोकमाता सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानतर्फे उद्या नागपुरातील सायंटिफिक सभागृहात लोकमाता पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन आणि विदर्भात मागील काही दिवसांपासून आलेली थंडीची लाट कायम गुणवत्ता समानता आणि समानुभूती यांना चालना देणाऱ्या शिक्षण प्रणालीची गरज असल्याचं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं हैदराबाद इथं एका शाळेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते आज बोलत होते तेलगू भाषेतील शतक साहित्य हिंदीतील दोहे तर संस्कृतमधील सुभाषित यांच्याद्वारे चिरंतन शहाणपण आणि जागतिक मूल्यांची प्राप्ती होत असल्यानं या साहित्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा असं मत त्यांनी व्यक्त केलं ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत आणि तंत्रज्ञानातील नवनव्या संशोधनामुळं जीवनपद्धती बदलत आहे असं सांगून ते पुढं म्हणाले की एखाद्याचे विचार आणि त्याची कृती यांना उद्दिष्टपूर्ण दिशा देण्यासाठी ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा विवेकबुद्धीनं समन्वय साधणं गरजेचं आहे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या प्रस्तावित महायुतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाची ही कृती म्हणजे केवळ पक्षाचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी केलेली धडपड होय अशा शब्दात टीका केली आहे ही युती कोणत्याही तर्कावर आधारित नसून लोकांसाठी नव्हे तर फक्त सत्तेसाठी करण्यात येत आहे असं पुढं म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या मध्य आणि उत्तर चेन्नई मदुराई तिरुचिरापल्ली आणि तिरुवल्लूर इथल्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना ते आज बोलत होते काँग्रेस आणि त्रमुक का पक्षातील मतभेदाचा कोणालाही विसर पडलेला नाही परंतु ते आज एकत्र येण्यास उत्सुक आहेत ही महायुती म्हणजे केवळ घराणेशाही स्थापन करण्याची कृती होय असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले नवभारताची निर्मिती करण्यासाठी चालू वर्षात अनेक मोठ्या योजना आखण्यात आल्या असून पंतप्रधान जन आरोग्य योजना या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य संरक्षण योजनेद्वारे देशभरातील सहा लाख कुटुंबांना वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली भारतानं आज अग्निचार या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या तब्बल चार हजार किलोमीटर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रानं आज सकाळी साडेआठ वाजता ओडिशातल्या अब्दुल कलाम बेटावरून अचूक लक्षभेद केल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती वाढवणं आणि कर्बवायूचं उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत प्रेरणा स्रोत ठरला आहे असं केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे हैदराबाद इथं काल आंतरराष्ट्रीय सागरी विज्ञान अभियान प्रशिक्षण केंद्राच्या अटल संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा क्षेत्रातली भारताची भूमिका लक्षात घेत देशानं आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे उत्सर्जन कमी करण्याचं जागतिक लक्ष भारत पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला चंद्रपूर आणि परिसरातल्या जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आणि कौशल्य विकासाचं केंद्र बनलेल्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला यंदाच्या प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकानं सन्मानित करण्यात आलं आहे राज्याचे वित्त नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आलं आहे हा प्रकल्प चंद्रपूर गडचिरोली आणि आजूबाजूच्या परिसरातील कौशल्य विकासाचं प्रमुख केंद्र झालं आहे या केंद्रामुळे देशाच्या ईशान्येकडील बांबू उत्पादक प्रदेशाशी चंद्रपूरचं व्यावसायिक नातं जोडण्यात आलं आहे तर या ठिकाणावरून चीन जपान आणि अन्य बांबू उत्पादक देशांसोबतही वैचारिक आणि प्रशिक्षणाची भागीदारी होत आहे या केंद्राच्या मार्फत चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार महिलांना बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे याशिवाय बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंसाठी विक्री केंद्र उभारली जात आहेत है। बांबू हँडिक्राफ्ट अँड आर्ट युनिट हा उपक्रम या प्रक्रियेत महिलाचा दगड ठरला आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे चंद्रपूर विसापूर पोंभूर्णा संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट युनिटच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत चिचपल्ली मूल आणि चिमूर या ठिकाणी हे युनिट लवकरच कार्यरत होणार आहे मुंबईचे माजी नगरपाल आणि ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचं आज निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक अशा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं त्यांनी केलेल्या समाजकार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांकरिता आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट कॉम या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता तसंच आमच्या फेसबुक पृष्ठासह ट्विटर खात्यामार्फत देखील आपण काही ताज्या बातम्या जाणून घेऊ शकता लोकमाता सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानतर्फे उद्या संध्याकाळी सहा वाजता नागप्रातील सायंटिफिक सभागृहात लोकमाता पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री डॉक्टर बंग यांना लोकमाता पुरस्कार सक्षम या संस्थेला लोकमाता स्वयंसेवी संस्था पुरस्कार आणि अनंत ढोले यांच्यासह संतोष ठिपे यांना लोकमाता विशेष सेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतातर्फे उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता नागपूरच्या रामदासपेठ इथं राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य अविनाश प्रभुणे ग्राहक मंचाच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देणार आहेत या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांसह ग्राहकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे रस्ते आणि सिंचनाच्या प्रश्नावर गेली चार वर्ष राज्य आणि केंद्र सरकार काम करत असून हाती घेतलेले सर्व प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मुंबई ते बेंगळुरू हा इकॉनॉमिक कॉरिडॉर असून त्याच्या विकासाला चालना देणारा प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतला आहे खंबाटकी घाटातील बोगदा पूर्णत्वास आल्यानंतर या भागाच्या विकासाला चालना मिळेल आणि नव्यानं रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा इथल्या कार्यक्रमात व्यक्त केला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होत मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी यांच्या हस्ते खंबाटकी घाटातील ए स्वळन परिसरात होणाऱ्या नवीन बोगद्याचं तसंच कोटी खर्चाच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलं यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की सरकारनं वाडी वस्त्या गावं शहरं तालुके जिल्हे आणि राज्य जोडण्याचं काम हाती घेतलं आहे या कामामुळे संपूर्ण भारत एकमेकांशी जोडला जात आहे पाणी आणि रस्त्यांमुळे रोजगार निर्मिती मिळणार असल्यानं संपूर्ण राज्यात यासंबंधीची कामं अत्यंत गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्यावर सरकारचा भर असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं गोंदिया इथं सुरू असलेल्या शिक्षक भारतीच्या आठव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं या संमेलनाचं उद्घाटन काल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आलं राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिक्षकांनी या संमेलनात हजेरी लावली आहे मुंबईत कालपासून सुरू झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधूच्या नेतृत्वाखालील हैदराबाद हंटर्सनं विजयी सलामी दिली काल झालेल्या पहिल्याच सामन्यात हैदराबाद हंटर्सनं या स्पर्धेत पहिल्यांदाच उतरलेल्या पुणे सेव्हन एसएसचा पराभव केला महिला एकेरीत पीव्ही सिंधूनं ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरीनचा आठ पंधरा पंधरा आठ पंधरा तेरा असा पराभव केला पुरुष डेन्मार्कच्या मार्क कारजोनं लक्ष्य सेन याच्यावर तर दुसऱ्या एका सामन्यात दक्षिण कोरियाच्या ली ह्यून ईल यानं फ्रान्सच्या ब्राईस लिव्हरडेजवर मात केली पुरुष दुहेरीत किम सा रेंग आणि बोदिन इसारा जोडीनं चिराग शेट्टी आणि मथाईस बोए जोडीचा पराभव केला या स्पर्धेत आज मुंबई रॉकेट्सचा सामना दिल्ली डैशर सोबत सायंकाळी चार वाजता होत आहे तर अहमदाबाद स्मॅश मास्टर्सचा सामना नॉर्थ ईस्टर्न सोबत सायंकाळी सात वाजता होणार आहे जाल्ह्यात सुरू असलेल्या बासष्टाव्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी आज पुण्याचा अभिजित कटके आणि बुलढाण्याचा बाळा रफिक यांच्यात अंतिम लढत होत आहे अभिजित कटके हा गतवर्षीही महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला होता नांदेड इथं आज सकाळी झालेल्या राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत नागपूरच्या धावपटूंनी बाजी मारली पहिल्या तिन्ही स्थानावर नागपूरच्या धावपटू विजयी ठरल्या प्राजक्ता गोडबोले प्रथम शीतल भगत द्वितीय आणि निकिता राऊत तिसऱ्या स्थानावर राहिली संपूर्ण विदर्भात मागील काही दिवसांपासून थंडीची लाट आली असून पुढील दोन दिवसानंतर आणखी थंडी, दिवसान थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आज नागपूर शहराचं किमान तापमान सात दशांश एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं गेल्या दोन तीन दिवसांपासून नागपूर शहरात ढगाळ वातावरण आढळून आलं आज आकाश अंशतः अप्रच्छादित होतं संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे विदर्भातील प्रमुख शहराच्या तापमानाच्या नोंदी अशा आहेत गोंदिया आठ अंश सेल्सिअस यवतमाळ नऊ दशांश दोन अंश सेल्सिअस वर्धा दहा दशांश आठ अंश सेल्सिअस चंद्रपूर दहा दशांश सहा ब्रह्मपुरी नऊ दशांश सहा गडचिरोली बारा अकोला अकरा दशांश चार आणि अमरावती इथं बारा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या आपण आमच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज नागपूर या फेसबुक पृष्ठावर तसंच ऍट द रेट एअर न्यूज अंडरस्कोअर नागपूर या ट्विटर हँडलवर जाणून घेऊ शकता नमस्कार